अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी युती सरकार केवळ बैठकांवर बैठका घेत आहे, मात्र अद्यापही ठोस पावले न उचलल्यानं युती सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जिल्ह्यातील औरंगाबाद फुलंब्री या दोन तालुक्यात 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये या दोन तालुक्यांचं मोठं नुकसान झालंय. पीडितांना नुकसान भरपाई देण्याच्या निमित्तानं भाजप सेना केवळ बैठकांवर बैठकींचं आयोजन करत आहे. युती सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी देखील करण्यात आली, मात्र आपातग्रस्तांना थेट मदतीची अपेक्षा असतानाही अद्याप त्यांच्यापर्यंत कुठल्याही स्वरूपाची मदत न पोहोचल्यानं पुन्हा एकदा युती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री एकनाथ खडसे हे औरंगाबाद शहरात आले होते. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांची यादी देखील त्यांनी मागवली होती, परंतु या घटनेला पंधरवाडा उलटूनही मदत न मिळाल्याने पीडितांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत.